शकतो हे देवस्थान खाजगी नाही, ही जागरूक देवस्थाने, लाखोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेतलं जातात, आशीर्वाद घेतला जातो। मग आता सुप्रीमपर्यंत गेल्यानंतर सगळा निकाल आमच्या गावकऱ्याच्या बाजूने लागला। आता थोड्या दिवसामध्येच हा देवीचा कारभार भगत आणि आमच्या गावकऱ्याच्या सगळ्यांनी सहकार्याने चालण्याचं काम होणार आहे। आणि आमची एक इच्छा एक अपेक्षा आहे, आम्ही परत धर्मदायकाकडे एक अर्ज देणार आहे आणि अर्ज देऊन मागणी करणार आहे का गावकऱ्याच्या सगळ्या त्या ग्रामसभेतून परत एक 15 सदस्याची नियुक्ती करून सगळ्या सदस्याच्या माध्यमातून इथं व्यवस्था करता आली पाहिजे। बुरानगरच्या जगदंबा मातेची गेले अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरती आणि त्या यात्रेला देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून भक्तगण भाविकगण येतात, देवीचं दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात। आणि विशेष करून तिसऱ्या माळीला जी काही पालखी येते ती बुरानगरमध्ये येत असते आणि मग बुरानगरमध्ये आल्यानंतर आता बुरानगरच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांच्या सगळ्या सहकार्याने तिथं त्या पालखीची पूजा केली जाते। आणि मग पालखीची पूजा झाल्यानंतर सर्व आम्ही ग्रामस्थ गावामध्ये पालखी मिरवतो आणि गावामध्ये पालखी मिरवून ठराविक ठिकाणी आम्ही चौक ठरवून दिलेत त्या चौकामध्ये थांबली जाते आणि मग ते पंचक्रोशीतले लोक येतात, दर्शन घेतात आणि गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं सातत्याने असते आणि त्याचा पोलिसाचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त होतो। मग गावचे सरपंच रावसाहेबजी कर्डेले असेल, उपसरपंच जालिंद्रजी असेल, ग्रामपंचायतच्या सर्व आजी माजी सदस्य असतील, अक्षयजी कर्डेले असतील, या सगळ्यांच्या सहकार्यातून यात्रा फार मोठ्या प्रमाणामध्ये भरते। परंतु आता नव्याने सांगायला हरकत नाही, कैलासवासी किसनजी अर्जुन भगत यांनी 1952 साली देवी ट्रस्ट केली होती। ट्रस्ट झाल्यानंतर त्यांनी काय मला वाटतं एकट्यालाच फक्त ट्रस्टचं नाव लावलं होतं। गावकऱ्यांनी 2008 साली ते पूर्ण गावकऱ्याच्या सगळ्यांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणामध्ये ट्रस्टाचा सहभाग असावा म्हणून आम्ही धर्मदायकाकडे अर्ज केला, ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन करताना आम्ही सांगितलं का एवढी मोठी यात्रा भरती जागृत देवस्थान म्हणून ह्या जगदंबा मातेची ओळख आहे, तर एकटा माणूस काय ट्रस्टचं काम काय सगळ्या गोष्टीचं काही पाहू शकत नाही। मग गावकऱ्याच्या विचाराने गावकऱ्याच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने तिथं नव्याने ट्रस्टीची परत सदस्याची नियुक्ती करावा। मग आता भगतने त्या गोष्टीला पहिल्यापासून विरोध केला, त्यांनी सांगितलं का माझा हा खाजगी देवावर आहे, खाजगी देवस्थान आहे, परंतु हे देवस्थान खाजगी नाही, ही जागरूक देवस्थान आहे, लाखोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेतलं जातात, आशीर्वाद घेतला जातो। मग आता सुप्रीमपर्यंत गेल्यानंतर सगळा निकाल आमच्या गावकऱ्याच्या बाजूने लागला। आता थोड्या दिवसामध्येच हा देवीचा कारभार भगत आणि आमच्या गावकऱ्याच्या सगळ्यांनी सहकार्याने चालण्याचं काम होणार आहे। आणि आमची एक इच्छा एक अपेक्षा आहे, आम्ही परत धर्मदायकाकडे एक अर्ज देणार आहे आणि अर्ज देऊन मागणी करणार आहे का गावकऱ्याच्या सगळ्या त्या ग्रामसभेतून परत एक 15 सदस्याची नियुक्ती करून सगळ्या सदस्याच्या माध्यमातून इथं व्यवस्था करता आली पाहिजे, येणाऱ्या भाविकाची सोय व्यवस्था झाली पाहिजे, या भावनेतून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ही करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। याच्यामध्ये गावकऱ्याचा काही कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही, परंतु येणाऱ्या भाविकाची सगळी सोय झाली पाहिजे, येणाऱ्या भाविकाला का सगळ्या सोयी उपलब्ध झाली पाहिजे, परंतु ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सगळ्या सदस्याच्या माध्यमातून जे भाविक येतात नवरात्राला दर्शनासाठी त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, साफसफाई असेल, स्वच्छता असेल, जे लागणारे औषध उपचार असतील, या सगळ्या सुविधा ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्याच्या माध्यमातून करण्याचं काम होत आहे। म्हणून ग्रामपंचायताला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि आता नवरात्राचे जेवढे जेवढे भक्तगण भाविकगण या देवीच्या दर्शनाला येतात त्याला मी व्यक्तिगत माझ्या वतीने शुभेच्छा देतो। येणारी दीपोळी असन, पाडवा असन, भाऊबीज असन, या सगळ्या सणाच्या शुभेच्छा।